छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. मालिका विश्वातील अनेक ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहेत. अशीच एक सर्वांची लाडकी जोडी म्हणजे सिद्धार्थ आणि अनु. हे मन भावरे या मालिकेमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर सिद्धार्थ तर मृणाल दुसनीसने अनु ही भूमिका साकारली होती. हेमन बावरे ही मालिका 2018 प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर 2020 या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. जवळपास 2 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कलर्स मराठीवरील ही मालिका सर्वात लोकप्रिय होती. आज ही मालिका संपून 4 वर्ष झाली असली तरीही सिद्धार्थ अनुच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हेमन बावरे ही मालिका संपल्यावर मृणाल दुसनीसने मालिका विश्वातून काही काळ ब्रेक घेतला होता. ती नवरा व लेकीसह परदेशात राहत होती. आता जवळपास 4 वर्षानंतर मृणाल भारतात परतली आहे आणि भारतात आल्यावर तिने हेमन बावरे फेम शशांक केतकरशी भेट घेतली. अनेक वर्षांनी आपल्या मैत्रिणीला भेटल्यावर शशांक सुद्धा प्रचंड खुश होता. सध्या शशांकने एक फोटो पोस्ट केला आहे. सिद्धार्थ अनुची भेट, मृणाल दुसनीस वेलकम बॅक. हेमन बावरे ही मालिका संपून 4 वर्ष झाली पण अजूनही परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते. मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का? कलर्स मराठी असं कॅप्शन देत शशांकने मृणाल सोबतचा हा खास फोटो शेअर केला आहे. दरम्यान शशांकने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शशांक मृणालची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत. ही जोडी पुन्हा बघायला कोणाला नाही आवडणार अशा अनेक कमेंट शशांकने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते करत आहेत. तर तुम्हाला या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला आवडेल का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.